आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या हवामान खात्याचा अमरावतीमध्ये गारपिटीचा तर विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान अवकाळी पावसानं फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश सी ट्वेंटीच्या परिषदेत नागपुरात येणाऱ्या देशविदेशातील पाहुण्यांचं स्वागत भारतीय परंपरेनुसार करण्याचं नागपूर जिल्हा प्रशासनाचं नियोजन आणि नागपूर विभागातील विद्युतीकरणामुळे वार्षिक एक पूर्णांक पाच लाख टन कार्बन फूटप्रिंटची तसंच तीनशे बेचाळीस कोटी रुपयांची बचत होत असल्याची विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांची माहिती बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यानं वातावरणामध्ये त्याचा परिणाम दिसून येत आहे रात्री राज्याच्या काही भागात तुरळक पाऊस पडला आजही नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता असून पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यास तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर नागपूर आणि वर्धा इथं सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात आज रंगपंचमीच्या दिवशी पहाटेपासून ढगाळ वातावरण होतं सकाळी सहा वाजताच्या सुमारापासून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली संत्रा पिकाला सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवलेला आहे दरम्यान वाशिम जिल्ह्यात काल रात्री वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मंगळूरपीळ मालेगाव कारंजा तालुक्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं रब्बी हंगामातील काढणीला आलेला गहू आणि हरभऱ्याचं नुकसान झालं जिल्ह्यातील संत्रा नगरी म्हणून ओळख असलेल्या मुंगळा इथं रात्रीच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गावातील शेकडो हेक्टरवरील बागांचं नुकसान झालं आहे सध्या संत्रांच्या तोडणीचा काळ असून सध्या संत्र्याला चांगला भाव असतानाच रात्री झालेल्या वादळी वाऱ्यानं झाडाला आलेले फळं गळून पडल्यानं मुंगळ्या गावातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे आर्थिक समावेशामुळे करोडो लोकांना औपचारिक अर्थव्यवस्थेत आणण्यास मदत झाली असून यंदाच्या अर्थसंकल्पानं भारताच्या विकासासाठी समावेशक वित्तीय क्षेत्राचा रोडमॅप तयार केला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी वित्तीय सेवांची कार्यक्षमता वाढवणं या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला वर्बिनारला संबोधित करत होते नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांची मुद्रा कर्ज वितरित करण्यात आली असून पहिल्यांदाच चाळीस लाख रस्त्यांवरील विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेद्वारे बँकिंग क्षेत्राकडून पाठिंबा मिळाला असल्याचं पंतप्रधान म्हणाले कर संकलनात वाढ होत असून लोकांचा सरकारवर विश्वास आहे याचा हा पुरावा असल्याचं त्यांनी नमूद केलं केंद्र सरकारच्या आर्थिक समावेशनाच्या धोरणांमुळं कोट्यवधी देशवासीय अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आले असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे अर्थसंकल्पाच्या निमित्तानं सरकारतर्फे आयोजित ते बोलत होते सुमारे 20 लाख कोटी रुपयांची मुद्रा कर्ज वितरित करण्यात आली असून पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळे प्रथमच चाळीस लाखांपेक्षा जास्त फेरीवाल्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध झालं असल्याचं त्यांनी सांगितलं दहा बारा वर्षापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली होती ती आता चांगल्या स्थितीत आहे याचं श्रेय सरकारच्या धाडसी निर्णयांना आणि धोरणांना जातं असं पंतप्रधान म्हणाले आपण सरकार कर रुपाने देत असलेले पैसा चांगल्या कामांसाठी वापरला जातो अशी खात्री करदात्यांना वाटत असल्यानं करांचे दर कमी होऊनही कर महसुलात वाढ झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली खाद्यतेला स्वयंपूर्णता आणि उच्च शिक्षणात दर्जात्मक सुधारणा झाली तर देशाचं परकीय चलन वाचेल असं मोदी यावेळी म्हणाले भारतीय नौदलानं समुद्री क्षेत्रात निर्माण होणारी सुरक्षितताविषयक आव्हानं परतवून लावण्यासाठी भविष्यवेधी क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत करावं असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं भारताच्या पहिल्या आय एन एस विक्रांत या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेवर आयोजित नौदल कमांडर्स परिषदेत नौदलाच्या सज्जतेचा आढावा घेताना ते काल बोलत होते प्रथमच प्रत्यक्ष समुद्रात म्हणजेच विमानवाहू युद्धनौकेवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती संरक्षण मंत्र्यांनी नौदल कमांडर्सोबत संवाद साधला आणि नौदलाच्या संचालन सिद्धते ची पाहणी केली संरक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणातून मागणी येत असून देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यामुळे चालना मिळत असल्याचं सिंह यांनी नमूद केलं राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसंच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसंच तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिलेत संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी असून यादृष्टीनं महसूल लगेच कामाला लागावं आणि पंचनामे करावेत असंही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत ठाणे पालघरसह राज्यातल्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला असून वाशिम नाशिक छत्रपती संभाजीनगर पैठण गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे या प्रादेशिक बातम्या जी ट्वेंटी परिषदेअंतर्गत सिव्हिल सोसायटी अर्थात सी ट्वेंटीच्या प्रारंभिक परिषदेचं आयोजन नागपूर शहरात येत्या वीस ते बावीस मार्च दरम्यान करण्यात आलं आहे यानिमित्त बैठकीला येणाऱ्या विदेशातील पाहुण्यांचं स्वागत भारतीय परंपरेनुसार करण्याचं नियोजन प्रशासनाद्वारे करण्यात आलं आहे सी ट्वेंटी परिषदेच्या पाहुण्यांचं विमानतळावरील स्वागताबाबत नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी घेतला सी ट्वेंटी परिषदेत सहभाग नोंदविण्यासाठी पाहुण्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या अध्यक्ष खाली स्वागत समिती स्थापन केली आहे ही समिती पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करेल विमानतळावर पाहुण्यांसाठी विशेष स्वागत कक्ष उभारण्यात येणार आहे स्वागत कक्षात भारतीय परंपरेनुसार पाहुण्यांना फेटा बांधण्यात येईल तसंच महिलांना नऊवारी साडी नेसवून मेहंदी लावण्यात येईल पाहुण्यांना टिया लावून ओवळण्यात येईल आणि सेवाग्राम येथील सूतमाला घालून त्यांचं स्वागत करण्यात येईल यावी स्वागत शहनाईचं वादन देखील करण्यात येणार आहे आज ठिकठिकाणी थीक धुळवडीच्या उत्साहानं वातावरण रंगलं असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात फाल्गुन वद्य प्रतिपदेला साजरा करतात आज होलिका दहनाची राग अंगाला लावून मग रंग खेळण्याची सुरुवात करतात आणि एकमेकांना गुलाल लावून शुभेच्छा देतात एकमेकांप्रती असलेले राग द्वेष विसरून गुलाल लावून नात्याची पुन्हा नव्यानं सुरुवात केली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी आज कुटुंबासमवेत धुळवाडीचा आनंद लुटला तत्पूर्वी राज्यभरात काल होईचा सण उत्साह साजरा झाला दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचं प्रतीक म्हणून होई पेटवतात सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीनं झाली दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी यात्रेला सुरुवात होत असते हाजी अब्दुल रहमान उर्फ बाबा यांच्या दर्गावर चादर चढविल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा अर्चा केल्या जाते त्यानंतर होळीला पेटविले जाते या होळीमध्ये भाविक नारळ अर्पण करतात वाशिमच्या मोक्षधाम स्मशानभूमीत स्मशान होलिकोत्सव हा उपक्रम साजरा करण्यात आला यात होलिकोत्सवात खुखा बीडी सिगारेट तंबाखू दारू यांची होई करण्यात आली या उपक्रमाचं यंदा सतरावं वर्ष असून सर्वप्रथम सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्मशानाचा परिसर झाडू खऱ्याट्यानं झाडून स्वच्छ केला होता रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्यास एकशे चार या क्रमांकावर संपर्क साधावा त्यानंतर चार तासात चाळीस किलोमीटर परिसरातून रक्त उपलब्ध करून देण्यात येईल अशी सेवा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे असल्याचे संदेश समाज मा मानवर फिरत आहेत हा संदेश खोटा असून केंद्र सरकारनं अशी कोणतीही सेवा एकशे चार क्रमांकावर दिलेली नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे काही एकशे चार हा मदत क्रमांक इतर काही सेवांसाठी वापरला जातो असं पत्र सूचना कार्यालयानं कळवलं आहे सुप्रसिद्ध प्रभावशाली आणि नामवंत व्यक्तींनी समाज माध्यमांवर वस्तू आणि सेवांची जाहिरात करण्याबाबतची मार्गदर्शक तत्व केंद्र सरकारनं काल जारी केलीत पैसे किंवा इतर काही मोबदल्यात स्वरुपात जाहिराती करणाऱ्यांसाठी जाहिरात विषयक शब्द कसे असावेत याबाबत यात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत जाहिरात्यांचा मजकूस सुस्पष्ट ठळक आणि कोणत्याही सहज नजरेला पडेल असा असावा आपण करत असलेल्या उत्पादनांची आणि सेवांची माहिती आणि त्याच्या गुणवत्तेचा आढावा घेतलेला असावा जेणेकरून जाहिरातीत त्या उत्पादनाविषयी जाणारे दावे खरे आहेत याची सत्यता त्यांना पडतावून बघता येईल तसंच ही उत्पादन आणि सेवा या व्यक्तींना स्वतः वापरून बघाव्यात अशा सूचनाही यामध्ये करण्यात आहेत पंतप्रधान भारतीय जनऔषधी योजना ही केंद्र सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषध विभागाची प्रमुख योजना असून या योजनेबद्दल अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सात मार्चला जन औषधी दिवस साजरा केला जातो आज पाचवा जनऔषधी दिवस असून त्यानिमित्त देशभरात एक सात मार्च या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल सर्वसामान्यांना माफक आणि स्वस्त दरामध्ये औषधे प्राप्त व्हावीत यासाठी पंतप्रधान भारतीय जन औषधी परियोजना ही केंद्र शासनाची योजना राबविण्यात येत आहे गरजूंनी माफक दरात औषधे खरेदी करण्यासाठी या केंद्राचा लाभ घ्यावा असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनवण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करीत असून वर्ष दोन हजार तीस पूर्वी नेट झिरो कार्बन एमिटर बनण्याच्या दिशेनं भारतीय रेल्वे वाटचाल करीत आहे त्यामुळं मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नऊशे सत्तर रूट किलोमीटर आणि दोन हजार तीनशे बत्तीस ट्रॅक किलोमीटर ब्रॉडगेज मार्गावर शंभर टक्के विद्युतीकरण झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय मंडळ रेल्वे प्रबंधक सौरभ प्रसाद यांनी दिली ते काल नागपूर विभागीय मंडळ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते वणी खुटी दरम्यान सुमारे सदुसष्ट रूट किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यातील प्याचं विद्युतीकरण पूर्ण होताच नागपूर विभागात शंभर टक्के विद्युतीकरण साध्य होईल शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या हवामान खात्याच्या अमरावतीमध्ये गारपिटीचा तर विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान आणि नागपूर विभागातील विद्युतीकरणामुळे वार्षिक एक पूर्णांक पाच लाख टन कार्बन फुटप्रिंटची तसंच तीनशे बेचाळीस कोटी रुपयांची बचत होत असल्याची विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांची माहिती याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार